नमस्कार मित्रांनो, मी राकेश भिलमाळ आपलं चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फोमध्ये आपलं स्वागत करतो. न्यायालयामध्ये कोणताही खटला लढण्यासाठी एका वकिलाची गरज असते, जो आपली बाजू न्यायालयात न्यायाधीशांच्या समोर मांडू शकतो आणि आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो. आपल्या हक्काकरता लढण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या आरोपांना चुकीच्या ठरवण्यासाठी वकील हा खूप महत्त्वाचा असतो. वकील हे हुशार असतात आणि कायद्याविषयाच्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांच्याकडे असते. याच कायद्याविषयी असलेल्या ज्ञानाच्या जोरावर ते लोकांना न्याय मिळवून देतात. त्याच्याबद्दल आपल्याला त्यांना त्यांचे ठरलेले मानधन द्यावे लागते. आज मी तुम्हाला देशातील अशा काही वकिलांबद्दल सांगणार आहे जे सर्वात जास्त मानधन घेतात. राम जेठमलानी या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे राम जेठमलानी यांचे. राम जेठमलानी एका खटल्याचे सुमारे 25 लाख रुपये घेतात. राम जेठमलानी यांचा खूप मोठमोठ्या खटल्यांमध्ये सहभाग आहे, पण त्यांचा मुख्य खटला इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देणे आहे. तसेच ते जेसिका मर्डर केसमध्ये दोषी असलेल्या मनू शर्माचे वकील म्हणून सुद्धा ओळखले जातात. राम जेठमलानी यांचं संपूर्ण नाव राम हुलचंद जेठमलानी आहे. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 ब्रिटिश सिंधी भारताच्या शिकारपूर शहरात झाला होता. जेठमलानी हे सुप्रसिद्ध भारतीय वकील आणि राजनीती तज्ज्ञ आहेत. फली नरीमन या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर फली सॅम नरीमन येतात. फली नरीमन हे एका खटल्याचे 8 ते 15 लाख रुपये घेतात. फली नरीमन यांचा मुख्य केसमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यामध्ये चाललेला कावेरी नदीचा वाद याचा समावेश आहे. के के वेणुगोपाल यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे पूर्ण नाव कोट्टायम कंटकोट वेणुगोपाल आहे. के के वेणुगोपाल हे एका खटल्याचे 5 ते 15 लाख रुपये घेतात. त्यांचा प्रमुख केसमध्ये आधार कार्ड अनिवार्य करणे प्रकरण, सबरीमालामधील जेंडर भेदभाव प्रकरण यांचा समावेश आहे. के के वेणुगोपाल हे भारताचे 15वे अटर्नी जनरल महान्यायवादी आहेत. अटर्नी जनरल हा सर्वोच्च न्यायालयात आणि राज्याच्या उच्च न्यायालयात भारत सरकारचा पक्ष मांडतो. अटर्नी जनरलला संसदेच्या दोन्ही सदनांच्या कार्यवाहीमध्ये भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिलेला असतो, पण मत देण्याचा अधिकार नसतो. गोपाल सुब्रमण्यम हे प्रत्येक खटल्याचे 5 ते 16 लाख रुपये घेतात. यांच्या मुख्य केसमध्ये ग्राहम टेस्ट मर्डर, जेसिका लाल मर्डर आणि पार्लमेंटमध्ये वरील आतंकवाद्यांनी केलेला हल्ला हे आहे. पी चिदंबरम नोव्हेंबर 2008 मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर वादामध्ये अडकलेल्या शिवराज पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर चिदंबरम यांना भारताचे गृहमंत्री आणि केंद्रीय वित्तमंत्री बनवण्यात आले होते. या यादीमध्ये ते 5व्या स्थानावर आहेत. पी चिदंबरम हे प्रत्येक खटल्याचे 6 ते 15 लाख रुपये घेतात. हरीश साळवे या यादीमध्ये 6व्या स्थानावर आहेत. ते प्रत्येक खटल्याचे 6 ते 15 लाख रुपये घेतात. हरीश साळवे हे तेच वकील आहेत ज्यांनी सलमान खानला हिट अँड रन केसमधून सोडवले होते. या व्यतिरिक्त अंबानी बंधूमध्ये असलेल्या कृष्णा गोदावरी गॅस बेसिंग केसमध्ये हरीश साळवे मुकेश अंबानीकडून लढले होते. टाटा ग्रुप ITC लिमिटेड तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासारख्या हाय प्रोफाईल केस साळवे लढले आहेत. सलमान खुर्शीद नामवंत वरिष्ठ वकील, प्रख्यात लेखक आणि कायदेपंडित, विदेशी मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री सलमान खुर्शीद हे प्रत्येक खट्ट्याचे 5 ते 11 लाख रुपये घेतात. ते काँग्रेसचे नेतेसुद्धा आहेत. असे हे आणि यांच्यासारखे इतर प्रसिद्ध वकील त्यांच्या जास्त मानधनामुळे आणि चातुर्यामध्ये नेहमीच चर्चा असते दिसून येतात. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये आपले उज्ज्वल निकम दिसले नसेल, आणखी उज्ज्वल निकम हे शासनाचे वकील आहेत आणि त्यांना त्यांचे मानधन हे शासनाकडून मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर जरूर प्रेस करा आणि माझं चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर जरूर क्लिक करा. तर चला मित्रांनो, परत भेटूया एका नवीन बातमीसह. जय भारत.